आजारी रुग्णांना यापुढे स्थावर मालमत्ता विकून व सावकारी कर्ज काढून औषधोपचार घेण्याची वेळच येणार नाही. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे प्रतिपादन. किनीराजा येथे आरोग्यवर्धनी केंद्राचे उद्घाटन. केंद्रीय मंत्र्यासह खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी सह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती. दिनांक 22 सप्टेंबर किनीराजा येथील पूर्वीचे प्राथमिक आरोग्य केंद्र व सध्याचे आरोग्यवर्धनी केंद्राचे आज दिनांक 22 सप्टेंबर शनिवारला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार संजय धोत्रे, माननीय आमदार ॲडव्होकेट विजयराव जाधव, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित छनक, जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आरोग्यवर्धनी केंद्राचे उद्घाटन झाले. असं आहे, मुळात काँग्रेसची पंचायत अशी आहे की या सरकारवर काय आरोप करावा हा त्यांना कळत नाही, म्हणून कसंही करून ओढून ताणून एक भ्रष्टाचाराचा आरोप करण्यासाठी त्यांनी राफेलचा मुद्दा काढला. पण तो मुळातच ओंफस झाला, कारण या व्यवहारात कोणी मध्यस्थच नाही. बोफोर्समध्ये कॉत्रोकी होता, त्याच्या खात्यात पैसे गेले होते, तिथून ते कुठे गेले याचा शोध घेत होते. हेलिकॉप्टरचा जो सौदा झाला त्याच्यामध्ये मिशेल या मध्यस्थाकडे पैसे गेले होते आणि तिथून ते पुढे कुणाकुणाकडे गेले याचा शोध चालू आहे. म्हणजे मध्यस्थ होता आणि मध्यस्थाकडे पैसे गेले होते, इथे मध्यस्थ नाहीच आहे. इथे सरळ सरळ दोन सरकारमधला व्यवहार आहे आणि आपल्या देशाची संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठी जे करणं गरजेचं होतं देशहितासाठी ते केलं, त्यामुळे हा आरोप त्यांचा बिनबुडाचा फसवा निघाला. आणि काल त्यांनी एक कुठल्या तरी फ्रान्सच्या वर्तमानपत्रात बातमी आली, त्याचा आधार घेऊन त्यांना वाटलं आता आपण जिंकलोच आणि म्हणून त्यांनी सुरू केलं, पण ते खोटं निघालं. डेसॉल्ट कंपनीनं सांगितलं आम्हीच कंपन्या निवडल्या आणि 10 कंपन्यांना आम्ही दिला आहे, कारण निम्मे पैसे जेवढे या व्यवहारामध्ये पैसे आपण विमानं खरेदी करू त्याची जी किंमत देऊ त्यातलं निम्मी किंमत त्यांनी या देशातून काही ना काही माल खरेदी केला पाहिजे संरक्षण विषय. तर त्यांनी महेंद्रपासून सगळ्या कंपन्यांना 7-8 कंपन्यांची यादी आज त्यांनी दिली, त्यामुळे ती दिली आहे. त्यामुळे हे असले आरोप टिकत नाहीत. म्हणजे त्यांचं सरकार गेलं भ्रष्टाचार घोटाळ्यामुळे. आम्ही जसं कोळसा भ्रष्टाचार मी काढला, मी आणि हंसराज आहिर त्या कमिटीमध्ये होते, त्यांच्याकडे सगळी माहिती होती, आम्ही दोघांनी एकत्र बसून त्याचा अभ्यास करून तो बाहेर काढला. आम्ही गेलो दोघे जण सीबीसीकडे गेल्यामुळे त्यातून सीबीआयची चौकशी सुरू झाली आणि सीबीआयच्या चौकशीतून त्या सगळ्या खाडी रद्द झाल्या. म्हणजे कोर्टात गेलं, कोर्टाने मॉनिटर केलं आणि सीबीआयचे म्हणजे सगळ्या खाणी रद्द झाल्या. का? कारण अहो, ज्या काँग्रेसच्या राज्यात रेशन कार्ड सुद्धा फुकट मिळत नाही त्या राज्यामध्ये 50 लाख टन कोळशाचं भंडार 140 प्रायव्हेट कंपन्यांना फुकट दिलं कसं शक्य आहे? आणि त्याचं काही कारण लिहिलं नव्हतं. बघ, तुम्ही दहा लोकांनी अर्ज केले तर यांना मिळालं आणि बाकीच्यांना का नाही मिळालं याचं काही कारण लिहिलं नव्हतं. मग ते आम्ही तिथे बाहेर काढलं आणि म्हणून आम्हाला तू इकडून मागून दे. हां,